महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वीची परीक्षा गुरुवार 12 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यामध्ये पातूर तालुक्यातील एकूण 9 सेंटर असून यामधील सस्ती येथील सनराईज ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलला गट शिक्षणाधिकारी व विषयतज्ञ यांनी भेट देऊन परीक्षापूर्व नियोजनाचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पातूर तालुक्यातील सस्ती येथील आझाद कलाम अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित सनराईज ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुवार 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीच्या परीक्षा केंद्र निहाय तपासणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पंचायत समिती विस्तार अधिकारी दीपमाला भटकर विषयतज्ञ संतोष राठोड यांनी या परीक्षा केंद्राची पाहणी व तपासणी केली. यामध्ये या परीक्षा केंद्रावर परीक्षा विद्यार्थी संख्या 100 विद्यार्थी असून परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची या परीक्षा केंद्रात आत प्रवेश करताना प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी व सॅनिटायझर करून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. यावेळी उपस्थित परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत ताले यांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन केले व सोशल डिस्टन्सिंग राखून चांगल्या प्रकारे पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी महाराष्ट्रात संपूर्ण आज 12/8/2021 इयत्ता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी व पूर्व माध्यमिक इयत्ता 5वी अशा दोन वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आपल्या तालुक्यात एकूण 9 सेंटर आहेत. 8वीचे 3 सेंटर आहेत आणि 6 सेंटर 5वीचे आहेत. 8वीच्या सेंटरवर जवळपास 347 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत, परीक्षा देणार आहेत. त्यांनी आवेदनपत्र म्हणजे भरले आहे, त्यानुसार ते परीक्षा देणार आहेत. आणि त्याचबरोबर 5वीचे 451 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. अशा प्रकारची तालुक्याची स्थिती आहे. आता या ठिकाणी आज सनराईज इंग्लिश कॉन्व्हेंट या शाळेला भेट दिली आणि या ठिकाणी 8वीचं सेंटर आहे आणि या ठिकाणी जी परीक्षेची पूर्वतयारी करायची ती संपूर्ण शाळा व्यवस्थापनाने केलेली आहे. आरोग्याचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना पेपर वगैरे देण्यात आलेले आहे. जवळपास परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या परीक्षा केंद्रावर परिसरातील जवळपास 5 शाळेचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले. परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजतापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टर सचिन बराटे, आरोग्य सेविका प्रतीक्षा दवंडे यांनी तसेच सनराईज ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या परीक्षा केंद्रावर चांदणी पोलिसांनी चोख बंदोबस्त करून परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. सुधाकर राऊत, ANN न्यूज, सतारे. पीठ आज इथे शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. आम्ही इथं सर्वजण आज आलेलो आहो. इथं थर्मामीटर लावून आरोग्य तपासणी झालेली आहे. सोशल डिस्टन्सिंग, आणखी सॅनिटायझर लावून, आणखी मास्क आणि सर्व नियम असे पाळले जाणार आहेत.